सर आताचं स्टेटस काय लॉ अँड ऑर्डरचं? काल झालेले दोन ठिकाणी, दोन्ही ठिकाणी पूर्णपणे शांतता आहे. पोलीस पूर्ण अलर्ट मोडवर होते, त्याच्यामुळे कुठेही अनटोअर्ड इन्सिडेंट होऊ दिला नाही. जसं लक्षात आलं की अशा प्रकारे काही लोक करण्याचा प्रयत्न करतायत, सगळीकडची पोलीस कुमक त्या ठिकाणी पोहोचली आणि पूर्ण सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये कोणालाही दंगली घडवू देणार नाही आणि जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करतायत त्यांना अद्दल घडवणार हे मात्र नक्की. सर मात्र सातत्यानं अशा घटना का होत आहेत की ही जाणून बुजून केलं जात आहे? या आधी संभाजीनगरमध्ये सुद्धा हे 100% जाणून बुजून होत आहे. याला कोणाची तरी फूस आहे, कोणीतरी जाणीवपूर्वक महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे, पण ते सफल होणार नाहीत आणि अशा प्रकारे जे करताय त्यांना आम्ही सोडणार नाही. सर तुम्हाला वाटतं का या कम्युनल राईट्स पॉलिटिकली मोटिवेटेड आहेत किंवा ड्रिव्हन आहेत? काही प्रमाणात नक्कीच आहेत. काही संस्था आहेत, काही लोक आहेत की जे लोक मागून याला कुठेतरी आग लावण्याचा, त्याच्यामध्ये आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करतात, सगळं बाहेर आणतात.